अनुसुया सुता गुरुदेव दत्ताची कथा सांगतो ही, न्यारी कथा सांगतो ही। श्री दत्त दिगंबर अवधूताची महिमा गातो जी, न्यारी कथा सांगतो ही। ज्यांच्या स्मरणे भक्त सदा भव सागर तरतो जी, सदा भव सागर तरतो जी। श्री दत्त दिगंबर अवधूताची महिमा गातो जी, न्यारी कथा सांगतो जी। पत्नी ही अनुसया होती, सती पतिव्रता म्हणूनी होती तिची ख्याती। तिच्या आश्रमातुनी कुणी उपाशिना गेले, पंचमहाभूत ही प्रभावे शरण तिला आले। तिच्या पतिव्रत्याच्या गाती सर्व गुण गाना, नारद मुनी ही तिचीच वार्ता घेऊन आले जाण। पार्वती लक्ष्मी सावित्री गुण ऐकून सत्वर, त्रिदेवींचा अनुसये प्रति वाढू लागे मत्सर। नारद मुनी हा कळ लावुनी तेथून जातो जी, न्यारी कथा सांगतो ही। श्री दत्त दिगंबर अवधूताची महिमा गातो जी, न्यारी कथा सांगतो जी। करती कोण अनुसयाही, आपण देवी असू महान त्याहून श्रेष्ठ कशी। त्रिदेवीनी त्रिदेवाना सर्व केले कथन, भूलोकी जाऊन करावे तिचे सत्वहरण। त्रिदेव गेले आश्रमात ब्राह्मण वेशात, अनुसयेने अतिथींचे केले हो स्वागत। पाटावरती बसवून दिधले त्यांना भोजन, ब्राह्मण म्हणती भोजन द्यावे होऊन तू नग्न। सत्व परीक्षा अनुसयेची विश्व पाहतो जी, न्यारी कथा सांगतो ही। श्री दत्त दिगंबर अवधूताची महिमा गातो जी, न्यारी कथा सांगतो ही। व्रत भंग होई अतिथि जाता विनमुख, अत्रि मुनींना कथन करण्या गेली तया सन्मुख। अत्रि मुनींनी गंगोदक दिले अनुसया हाती, म्हणे इच्छा भोजन देण्या आधी शिंपड त्यांवरती। अनुसयेने तिघांवरती शिंपडता गंगोदक, तिन्ही ब्राह्मण क्षणामध्ये झाले बालक। अनुसयेने उचलून त्यांना स्तनपान हे दिधले, तिन्ही देव हे बालक बनुनी आश्रमी राहिले।
नारद मुनि तिन्ही बालकाना आश्रमी पाहतो जी न्यारी कथा सांगतो ही श्री दत्त दिगंबर अवधूताची महिमा गातो जी न्यारी कथा सांगतो ही पार्वती सावित्री ह्या पडल्या चिंतेत त्रिदेव नाही परतुनी आले वर्षे गेलियात नारद मुनीने केले कथन जे पाही आश्रमात त्रिदेवींचा गर्वहरण झाला क्षणात आश्रमी येऊन करू लागल्या त्या हो विनंती मागून क्षमा अनुसयेच्या चरणावर झुकती बालकांवरी अनुसयेने शिंपडता गंगोदक दिसू लागले देवरूपात तिन्ही बालक अनुसया मातेला शत शत वंदन करितो मी नारी कथा सांगतो ही श्री दत्त दिगंबर अवधूताची महिमा गातो जी न्यारी कथा सांगतो ही विष्णु महिष वरदान घे मागुनी जे वाटे विशेष अनुसयेने मागितले मज पुत्र रत्न द्यावे त्रिगुणातीत बालक बनुनी तुम्ही मम उदरी यावे तिन्ही देव एक रूप होनी धरती वर आले दत्त दिगंबर भूलो की अनुसया पुत्र झाले आदि ब्रह्म मध्य विष्णु अंति सदा शिवा त्रिगुणी रूपिये वुनी तू तारीशी जड़ जीवा योगी विरागी ध्यानी तपस्वी रूप पाहतो मी न्यारी कथा सांगतो ही श्री दत्त दिगंबर अवधूताची महिमा गातो जी न्यारी कथा सांगतो ही पिठापुरी आले अपाळ राजा ब्राह्मणा घरी भिक्षा मागू लागले ब्राह्मणाच्या पत्नी सुमतीने दिले हे भोजन प्रसन्न होनी दत्तानी दिले दिव्य पुत्र वरदान दिव्य पुत्र झाले तया फळ लाभे दुर्लभ दुसरे रूप दत्त गुरुंचे श्रीपाद वल्लभ करी तपस्वी तीर्थयात्रा बद्रीनाथ गोकर्ण गिरी पर्वती कुरवपुरी मांडिले पुण्यस्थान करितो लीला ही न्यारी मुख तेज पाहतो मी न्यारी कथा सांगतो ही श्री दत्त दिगंबर अवधूताची महिमा गातो जी न्यारी कथा सांगतो ही गुरु दत्ता दिगंबर
गुरुंचे हे तिसरे रूप नृसिंह सरस्वती नरहरी नामाचे बालक पुढे बनले दिव्ययती कृष्ण सरस्वती स्वामींनी दिली तया दीक्षा भ्रमण करती जेथे जेथे भक्ता प्रतीक्षा करंजपुरी औदुंबरात दाखविली लीला नरसोबाची वाडी गाण गा पूर धन्य जाहला निजानंदा परमानंदा तूच कल्पतरू आत्मसुख देई सकला केवळ दत्त गुरु पादुकासन मुनी तयांचा अनुभूती घेतो मी न्यारी कथा सांगतो ही श्री दत्त दिगंबर अवधूताची महिमा गातो जी न्यारी कथा सांगतो ही।